नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आमच्या घरामध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तुमच्या रिक्वेस्टवर मी घेऊन आले आहे माझ्या घराचा होम टूर. आणि हे माझ्या म्हणजे स्वप्नातलं घर आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या घरावर खूप प्रेम करत असतं. मीही खूप प्रेम करते आणि हे मी आता माझं स्वप्न जस रंगवायला सुरुवात केली आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून आयुष्य असेपर्यंत मी याला रंगवत राहणार आहे. खूप काही चेंजेस जे आहे ते घरामध्ये होतच राहणार आहेत. तर चला, जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा आहे आमचा बाहेरचा एरिया, मेन डोरच्या बाहेरचा. इथे असं शू रॅक आणि जे मी प्लांट्स आहेत, लाईव्ह प्लांट्स, याच्याने जे आहे छान बाहेरचा जो एरिया आहे तो अशा पद्धतीने डेकोर करून ठेवलेला आहे. काही प्लांट्स मी खाली ठेवलेले आहेत वरांड्यावर आणि काही जे आहेत ते मी हँग करून घेतलेले आहेत. आणि मेन डोर इथून ओपन केल्या केल्या तुम्हाला, तर चला वेलकम टू लाईफ ऑफ पिया मम्मीच्या घरात. आणि इथून तुम्ही डोअर म्हणजे ओपन केल्या गेल्या डोअरमधूनच तुम्हाला सगळ्यात आधी दिसतो समोर हा एल शेपचा सोफा. आणि हा सोफा बऱ्यापैकी मोठा आहे. हॉल खूप जास्त मोठा नसल्याकारणाने सोफा मोठा आहे म्हणून हॉलही छोटा आहे. आणि त्यामुळे जो आहे स्पेस थोडा कमी होऊन जातो. पण आम्हाला मोठा सोफा हवा होता सो आम्ही एल शेपचा असा छान मोठा असा सोफा जो आहे तो इथे हॉलमध्ये ठेवलेला आहे. ह्या भिंतीवर मी आमचे फॅमिली फोटोज लावलेले आहेत. आणि ही समोरची जी विंडो आहे ही जी आहे मी एक प्लांट्सने तिथे डेकोर करून ठेवलेली आहे. आणि त्या लगेचच जे बाहेर एक डोअर दिसत आहे ती आहे बाल्कनीची. तिथून एंट्री होत असते आणि तुम्ही ह्या साईडला वळून बघितलं तर डायरेक्ट ओपन किचन असल्यामुळे पूर्ण अर्धघर इथूनच तुम्हाला दिसेल. आणि सोफ्याच्या समोर बसल्यावर तुम्ही असं पद्धतीने जे आहे माझं टी व्हीचं युनिट आहे छोटंसं आहे. बऱ्याच अजून फर्निचर बरंच बाकी आहे. सेमी फर्निश पण नाही म्हणता येणार माझ्या घराला, त्यापेक्षा कमी आहे. सो नॉर्मल जे आहे. आणि किचनमधून जर तुम्ही सोफा बघायचा म्हणला ओपन असल्यामुळे तर सोफ्याचा लुक हा असा येतो घराचा ज्यातून तुम्ही मेन डोअरही बघू शकता. ओपन किचन असल्यामुळे काय होतं की घर जरा मोठं दिसतं. आणि इथून आता मी तुम्हाला जे आहे माझ्या बाल्कनीत घेऊन जाणार आहे. आणि तिथे पिया बसलेली आहे झुल्यावर. झुला असल्यामुळे ह्या बाल्कनीची थोडी शोभा अजून जी आहे वाढते. आणि हा झुला मी म्हणजे जवळजवळ जसं हे नवीन घरात आम्ही इथे शिफ्ट झालेलो तसा हा झुला घेतला होता आणि अजूनही जसाच्या तसा आहे. सो खूप मोठी आमची जी आहे बाल्कनी आहे. आणि स्क्वेअर फूटमध्ये सांगायचं म्हटलं तर 8x15 बाल्कनी आहे म्हणजे तुमचे एका रूमपेक्षासुद्धा मोठं जाते. आणि खूप म्हणजे जमलं तर तुम्ही एक हॉल त्याच्यामध्ये बनवू शकतात एवढी मोठी जी आहे बाल्कनी आहे. एका साईडून आम्ही ग्रिलने तिला अशी पॅक केलेली आहे. आणि प्लांट्स ठेवण्यासाठी काही अजून पुढे जे आहे मेन साईडला तिथे आम्ही जे आहे ग्रिल बनवून घेतलेली आहे जस्ट फॉर प्लांट्स. कारण मला प्लांट्स खूप जास्त आवडतात आणि जिथे मला हँग करता येतील प्लांट्स मी तिथे तिथे हँग केलेले आहेत. काही प्लांट्स आहेत जे मी इथे जे आहेत कारण इथे थोडं कमी ऊन येतं म्हणून कमी ऊनाचे प्लांट्स मी इथे ह्या पद्धतीने ठेवलेले आहेत. आणि आता एक एक करून मी तुम्हाला सगळेच प्लांट दाखवते. माझ्या या बाल्कनीमध्ये सकाळचं ऊन येत असतं त्यामुळे मी आता जे काही प्लांट्स दाखवते आणि तुमच्याही बाल्कनीत जर सकाळचं ऊन येत असतं येत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे जे प्लांट्स मी दाखवेल त्यातून तुम्हाला आवडीचे प्लांट्स तुम्ही विकत घेऊ शकतात. सो फिलोडेंड्रॉन सगळ्यात फर्स्ट होतं. आणि नंतर माझ्याकडे काही आहेत जे सदाफुलीचे व्हॅरिगेटेड व्हरायटीज असतात ते आहेत तुळशी आहे. आणि सोबतच जे वळाचं झाड असतं तेही माझ्याकडे आहे. तुळशीला दिवा लावण्यासाठी छोटंसंच तुळशीचं दिवाघर देखील आहे. आणि काही जे आता हे मोठ्या कुंडीत वेल सारखं तुम्ही जे बघितलं ते होतं बेबी सनरोज. आणि त्यानंतर हे सदाफुलीचे ज्याला विनका म्हटलं जातं त्याचे 4-5 प्रकारचे वेगवेगळे 6 प्रकारचे वेगवेगळे कलर्सचे मी इथे जे आहेत वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये त्यांचे रोपटे लावले होते. आणि त्यांना खूप छान फ्लावर्स येतात आणि ऊन त्यांना मिळतं त्यामुळे ते छान ब्लूम पण करतात. जेट प्लांट होतं, स्नेक प्लांट आहे. आणि हे परत जे आले आहे इथे बेबी सनरोज. बेबी सनरोजला खूप छान छोटे छोटे पिंक कलरचे फ्लावर्स येतात. हे पर्पल हार्ट आहे. काही मी इथे जे आपली गोकर्ण किंवा ज्याला गोकर्णच आय थिंक गोकर्णचे जे आहेत ते इथे मी सीड्स टाकले होते त्यांनाही खूप छान आता वेल जो फॉर्ममध्ये क्रिएट होत आहे. इथे कोपऱ्यात माझं कंपोस्ट तयार होत असतं. ॲलोवेरा आहे. आणि हे माझं चिमणींसाठी जे मी बनवलेलं होतं ते मी इथे हँग केलेलं आहे.
आणि अशा पद्धतीने जे आहेत खालचे सगळे जे आहेत इथे प्लांट्स मी अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. बरेच प्लांट्स इथे बसतात, अजूनही 3-4 कुंड्या बसतील, मोकमोकळ्या ठेवलेल्या आहेत. एवढी मोठी माझी आहे ती बाल्कनी आहे. आणि त्यानंतर हा जो एरिया आहे तो आम्ही घरी बनवून घेतला होता. मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं, ते DIY आम्ही केलेलं. आणि तिथे ती शेल्फ जी होती आम्ही ती ठोकून घेतलेली. आणि खाली जे आहे असा सिटिंग एरिया जो आहे इथे बनवलेला आहे. आणि इथे बसून निवांत जे असते मी बऱ्याच वेळा व्हिडिओ एडिट करत असते आणि तुमच्या कमेंट्सही रिप्लाय करत असते. आणि इथे कॉर्नरला हे जे तुम्ही बघत आहात याच्याखाली आम्ही गॅसच्या हंडीज ठेवलेल्या आहेत. 2 हंडीज आहेत, त्याच्यावर एक प्लायवूड ठेवून अशा पद्धतीने त्याला कवर करून मी त्यावरही खूप सारे इथे प्लांट्स ठेवलेले आहेत. ज्या प्लांट्सला कमी ऊनची गरज असते ते मी तिथे ठेवून देत असते जेणेकरून त्यांना कमी ऊन मिळेल. आणि अशा पद्धतीने आहे की इकडून कोपऱ्यातून असा व्ह्यू दिसतो. आणि आता मी तुम्हाला वर हँग केलेल्या सगळ्या कुंड्या एक एक करून सांगते. लास्टला जे तुम्ही बघत आता ते स्पायडर प्लांट होतं, त्यानंतर हे फिलोडेंड्रॉन, त्याची परत एक व्हरायटी आहे, ते मी इथे हँग करून ठेवलेलं आहे. हे जे आहे टँगल हार्ट जे आहेत माझ्याकडे खूप जास्त आहेत. भरपूर त्यांच्या कुंड्या मी कटिंगने जे आहे ग्रो करून करून लावलेले आहेत. आणि ही कुंडीला मी पेंट केलेलं आहे. हे जे आपला छोटासा तो मटका असतो जो आपण दिवाळीच्या वेळेस आणतो त्याचं मी हे इथे असं बनवलेलं आहे, ज्याला एका माणसाचं आणि बाईचं दोघांचंही तिथे मी फेस तयार केलेले आहेत. वर अजून एक इथे मी बेबी सनरोज देखील हँग केलेलं आहे. एक छोटीशी स्टार बनवली होती आणि खूप छान लुक दिसतो. आणि जर ह्या कोपऱ्यातून तुम्ही बघितलं तर असा काही जो आहे व्ह्यू दिसतो, तिथून जी खिडकी दिसते तुम्हाला ती पुढच्या रूमची खिडकी आहे हॉलची. आणि इथेही मी बरेच असे जे प्लांट्स आहेत मनी प्लांट्स वगैरे हँग करून दिलेले आहेत. आणि आपण आता बाल्कनीतून जात आहोत पुढच्या रूममध्ये. सो पुढच्या रूममध्ये एंट्री केल्या गेल्या साईडला लगेच इकडे किचन लागतो. आणि किचन जो आहे ओपन असल्यामुळे इथे आम्ही स्लॅब बाहेर काढून घेतलेला होता. जो तुम्ही हा ब्लॅक काउंटर बघताय तो ते याच्यासाठी काढला होता की आम्ही असा विचार केला होता की तिथे हाय चेअर्स म्हणजे हाईटवाला चेअर घ्यायचा आणि ब्रेकफास्ट तिथे बसून करायचा. पण ते काही शक्य झालं नाही, बिकॉज तुम्हाला माहिती आहे आम्ही मुंबईला शिफ्ट झालो होतो आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता डोक्यातच आहेत, अजून बऱ्याच इम्प्लिमेंट करायच्या आहेत. आणि ही अशा पद्धतीने जे आहे ते किचन आहे. इथे छोटीशी मी शेल्फ बनवून घेतली जिथे मी सोप डिस्पेन्सर वगैरे ठेवत असते. आणि किचनमध्येही तुम्ही इथून प्लांट्स बघू शकतात. किचनमधून जे आहे माझी इथून जे आहे बाल्कनी दिसते. आणि जवळजवळ पूर्ण बाल्कनी मला किचनमध्ये स्वयंपाक करता करता मला हा व्ह्यू दिसत असतो. सो इकडून जर असा जे अशा पद्धतीने जे आहे किचन दिसतो माझा. अगदी किचन ओट्याच्या समोरच आमची जी आहे ड्राय बाल्कनी आहे. आणि बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की तुम्ही फ्रीज असं कशा पद्धतीने ठेवलं आहे, तर आता तुम्हाला मे बी क्लिअर होईल. तर आम्ही अशा पद्धतीने जो आहे बॉक्स करून घेतलेला आहे जस्ट फॉर फ्रीज ठेवण्यासाठी, कारण किचन छोटं आहे जसं तुम्ही बघितलं. तर त्यामुळे किचन त्यासाठी सेपरेट तिथे जागा दिली तर खूप कमी जागा येण्या जाण्यासाठी उरत असते, म्हणून इथे बॉक्स क्रिएट केलेला आहे. खूप स्टोरेज मला तिथे मिळालेला आहे ॲक्च्युली. आणि इथे आम्ही अशा पद्धतीने जे आहे ग्रिल बनवून घेतलेली आहे, म्हणून इथे माझं जे आहे एअर फ्रायर किंवा मग धुतलेलं भांड्यांचा जे रॅक असतो तो आणि बऱ्याच गोष्टी मटका इथे माझा ठेवलेला असतो. आणि इथून प्रचंड हवा येते, वाटत नाही इथून खूप हवा येत असतील, पण एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा माझा माठ खूप थंड पाणी आम्हाला देतो. आणि हा जो माझा कॉर्नर आहे हा आहे माझा प्रोपेगेशन करायचा. आम्ही इथे प्लांट्सचे कटिंग जे असतात पाण्यामध्ये ग्रो करत असते. फर्टिलायझर पण माझे मोस्ट ऑफ द टाईम इथेच बनत असतात. आणि अजून म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, बऱ्याच गोष्टी या छोटीशी जागेमध्ये मी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि इथे माझं जे आहे आरोपणकडेच लावलेलं आहे. ड्राय बाल्कनीमधून बाहेर निघाल्यावर डायरेक्ट किचन असा दिसतो. सो इकडे किचन आणि त्या साईडला जे आहे पुढचा रूम येतो. आणि त्याच्या अपोजिट साईडला सरळ बघितलं जर तुम्हाला पुढच्या रूममधूनही हा डोअर दिसतो, तर हा जो समोरचा डोअर तुम्ही व्हाईट कलरचा बघत आहात तो आहे आमचं कॉमन टॉयलेट आणि बाथरूम अटॅच असं आहे. आणि त्यानंतर एका साईडला जे आहे तो एक बेडरूम आहे. तो मोस्ट ऑफ द टाईम मी व्हिडिओ दाखवत नसते कारण तिथे बियाचे पप्पा जे असतात त्यांचं वर्क फ्रॉम होम काम चाललेलं असतं, मोस्ट ऑफ द टाईम तो बंदच असतो. सो त्यामध्ये असं एक नॉर्मल आमचं जुनं ज्या ह्या कपाटाने सगळे घरं बघितलेले आहेत जे आम्ही रेंटेड घर चेंज केलेले, त्यामुळे त्याचे हाल खूप खराब झालेले. हा बेडही तसाच आमच्यासोबत प्रत्येक घरात फिरलेला आहे आणि हा एवढा यूज होत नाही. आणि ह्या ज्या विंडोमधून खूप छान व्ह्यू दिसतो, पावसाळ्यात खूप जास्त ग्रीनरी दिसत असते. आणि हा नॉर्मल असा जो आहे आमचा
एक बेडरूम आहे जो आम्ही पियाला डेडिकेटेड केलेला आहे की ती थोडी मोठी झाल्यावर तिच्यासाठी बनवूया. आणि बरेच जण विचारतात की माझं देवघर कुठे आहे, तर इथे कोपऱ्यामध्ये मी देवघर ठेवलेलं आहे. देवघर कुठे करायचं आहे ऑलरेडी डोक्यात फिक्स आहे, पण जेव्हा आता फर्निचर होईल तेव्हा सगळ्यात पहिले देवघर होणार आहे. सध्या तरी आमचे देव इथेच बसलेले आहेत इथे कोपऱ्यामध्ये, आणि छोटंसं जे आहे माझं देवघर आहे. आणि त्या बेडरूममधून बाहेर निघाल्यावर हा समोरचा जो डोअर असतो तो आहे आमचा मास्टर बेडरूम, आणि याचं आम्ही व्यवस्थित असं फर्निचर जे आहे केलेलं आहे. हा समोरचा जो तुम्हाला व्हाईट कलरचा डोअर दिसतो आहे तो अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, आणि सेपरेट असं टॉयलेट बाथरूम वेगवेगळं नाही आहे, म्हणजे अटॅच आहे दोघे एकत्र, दोघेही सेम आहेत. आणि इकडे जे आहे डायरेक्ट थोडासा पॅसेज मिळतो, पॅसेज थोडा गेल्यानंतर मग जे आहे बेडरूमची सुरुवात होते. आणि इथे आम्ही हा लाँग मिरर जो आहे लावून घेतलेला आहे जस्ट बिकॉज, कारण माझ्याकडे ड्रेसिंग टेबल वगैरे अजून मी बनवलेलं नव्हतं, सो मी इथे एक लाँग मिरर लावला जेणेकरून फुल व्ह्यू आपल्याला बघायचा असलं स्वतःला तर एक मिरर हवा घरामध्ये, म्हणून मी हा इथे लावून घेतलेला होता. आणि असा हा बेड तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितलेला असेल. सो आम्ही व्हाईट कलरचं जे आहे इथे फर्निचर निवडलेलं होतं की जेणेकरून रूमचा जो लूक असतो तो मोठा दिसायला पाहिजे. इथे मी कुठल्याही कलर बेडशीट किंवा कर्टन सेम कलरचे लावले तर ह्या रूमचा पूर्ण लुक जो आहे चेंज होऊन जाईल, पण त्या गोष्टीसाठी अजून वेळ आहे. आणि इथे वर जे आहे मी छोटी अशी शेल्फ घरच्या घरी आम्ही इथे ठोकून घेतलेली होती, आणि त्यावर मी अशा पद्धतीने जे आहे ऑफकोर्स प्लांट्स तर असणार आहेत, मी माझं घर प्लांट्सनेच सजवलेलं आहे जास्त करून. असं काही मी फ्रेम बनवली होती, इथे पियाचा फोटो ठेवलेला आहे, आणि हे जे आहे अवर हॅपी प्लेस. माझ्या तसं घरातला प्रत्येक कोपराच हॅपी प्लेस आहे, पण मी इथे जे आहे अशा पद्धतीने DIY करून लावलेलं होतं. आणि हे ह्या साईडून जे आहे अशा पद्धतीने हा बेडरूम दिसत असतो. तर असं होतं माझ्या छोट्याशा घराचा छोटासा टूर. कसं वाटलं तुम्हाला घर आणि माझा व्हिडिओ मला कमेंटमधून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.